श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनल वरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 9 नोव्हेंबर 2023 रोजी आहे दिवाळीचा पहिला सण वसुबारस। उद्याच्या दिवशी गायीला आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहेत जेणेकरून या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, 9 नोव्हेंबर रोजी आलेली आहे रमा एकादशी आणि त्याचबरोबर आलेला आहे वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला सण, त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे। कारण चातुर्मासातील ही शेवटची एकादशी आहे आणि चातुर्मासाची सांगता या एकादशीने होणार आहे। त्यासोबतच गुरुवार आलेला आहे आणि गुरुवारच्या दिवशी एकादशी आलेली आहे। गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित असतो, त्यामुळे याला या दिवसाला एक विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे। त्याचबरोबर प्रत्येक एकादशी जी आहे तर ती भगवान विष्णूंना समर्पित असते, त्यामुळे आपण या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची सेवा उपासना या दिवशी करत असतो। त्याचबरोबर रमा एकादशीच्या दिवशी म्हणजे विशेषतः रमा म्हणजेच लक्ष्मी देवी आणि लक्ष्मीची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजन करायचं असतं। तर लक्ष्मी ही गायीच्या रूपात या दिवशी असते आणि गायीचं वासरासोबत पूजन केल्यामुळे तिचे अखंड आशीर्वाद आपल्याला मिळत असतात। आता प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असते आणि बाळकृष्ण म्हणजेच भगवान श्री हरी विष्णूंचं रूप असतं, त्यामुळे आपल्याला या दिवशी पाण्याने पंचामृताने अभिषेक हा बाळकृष्णांच्या मूर्तीवरती करायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये गायवासराची मूर्ती असेल तर तिच्यावरती सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे। रमा म्हणजेच लक्ष्मी आणि आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी देवी लक्ष्मी ही गायीच्या रूपामध्ये असते, त्यामुळे लक्ष्मीच्या मूर्तीचा सुद्धा सकाळी आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे दक्षिणावरती शंख असेल तर शंकाने तुम्हाला लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय असलेल्या गायीचं आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस पूजन करायचं आहे। गायीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो। त्याचबरोबर या दिवशी एकादशीचे व्रत सुद्धा बरेच जण करत असतात। प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे रमा एकादशीचं व्रत जे आहे तर ते करावं, कारण मुलांना दीर्घायुष्य या दिवशी आपण व्रत केल्यामुळे लाभत असतं। मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यशप्राप्ती मिळत असते, त्यासाठी आईने मुलांसाठी दिवसभर उपवास करावा आणि ज्यांना शक्य आहे तर त्यांनी उपवास जो आहे तर तो फळं किंवा जे उपवासाचे पदार्थ असतात तर ते खाऊन उपवास करायचा आहे। आणि ज्यांना अगदीच शक्य नाही तर मग त्यांनी संध्याकाळी गायीचं पूजन केल्यानंतर जेवण केलं तरी हरकत नाही। आता जर तुमचा मासिक धर्म सुरू असेल किंवा मग तुमचं सुतप पडलेलं असेल, त्याचबरोबर एखादी घरामध्ये स्त्री जर बाळंतीण झालेली असेल तर अशा वेळेस तुम्हाला हे व्रत म्हणजेच पूजा विधी करता येणार नाही, पण उपवास मात्र तुम्ही करू शकता। त्याचबरोबर तुमची जर मासिक पाळी असेल किंवा सुतक असेल तरी सुद्धा तुम्ही उपवास करून हे व्रत करू शकता। तुम्हाला या उपवासाचं तेवढंच पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे, त्यामुळे तुम्ही हा उपवास किंवा हे व्रत जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे। उद्या रमा एकादशी आहे, त्याचबरोबर दिवाळीचा पहिला दिवस सुद्धा आहे, त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे, आपलं अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे, त्याचबरोबर आपल्या घराच्या उंबरट्याला हळदीचं लेपण करायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक सुद्धा करायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी तुळशीचं सुद्धा व्रत असतं, त्यामुळे तुळशीला आपल्याला पाणी अर्पण करायचं नसतं, या दिवशी आपल्याला तुळशीची दुरूनच पूजा करायची असते। तर त्याचबरोबर आपल्याला तुळशीला उद्याच्या दिवशी एक वस्तू अर्पण करायची आहे, त्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती होते। आता ही वस्तू कोणती आहे यावरचा डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे, तर तुम्ही तो नक्कीच पाहू शकता। त्यानंतर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तुम्हाला गायवासराचं पूजन करायचं असतं। तुमच्या घरामध्ये जर गायवासराची मूर्ती असेल तर तिचं तुम्ही पूजन करू शकता। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर गायवासराची मूर्ती नसेल तर मग तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल किंवा मग तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा गायीचं पूजनही करू शकता। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला गायीला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे, त्यामुळे 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे आपलं नष्ट होईल आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा सुद्धा ही फक्त 1 दिवसामध्ये पूर्ण होईल, असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर आता आपण पाहूयात उपाय काय आहे। तर या दिवशी गायीला आपण लक्ष्मीचं प्रतीक मानत असतो आणि त्यामुळे गायीला मातेचा लक्ष्मी मातेचा दर्जा हा दिला जातो। त्याचबरोबर गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच गायीची पूजा करण्या
करण्याची प्रथा या दिवशी पडलेली आहे. वसुबारस त्याचप्रमाणे ही रमा एकादशी आहे, तर या दिवशी किंवा या विशिष्ट तिथीला गाय वासराची पूजाही केली जाते. गाय जी आहे तर ती पवित्र असते आणि संपन्नतेचे मांगल्याचे प्रतीक असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये वैद्यकीय काळापासूनच गायीला एक महत्वाचं स्थान आहे. तर पहा, गायीच्या गोमूत्राला देखील विशेष धार्मिक महत्व आहे. वैद्यकीय सुद्धा गोमूत्राला महत्व देतात. गायीचं शेण, गायीचं दूध, दही, तूप या मिश्रणातून पंचगव्य सुद्धा तयार होत असतं. तर पहा किती महत्व या गायीचं आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. आता ह्या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर एक बाजरीची भाकरी बनवायची आहे. बाजरीचीच भाकरी तुम्हाला बनवायची आहे आणि त्यानंतर गवारीची जी भाजी असते म्हणजे गवार जी आहे तर ती तुम्हाला बनवायची आहे, सुकी भाजी. त्यानंतर तुम्ही जेव्हा स्वयंपाक करणार आहात तर पहिलीच भाकरी तुम्हाला बाजरीची बनवायची आहे. त्यानंतर तुम्हाला इतर जो स्वयंपाक आहे तर तो बनवायचा आहे. त्यानंतर गवारीच्या शेंगांची भाजी तुम्हाला बनवायची आहे. आणि या भाकरीवरती तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, तर ही भाजी ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला थोडासा गूळ ठेवायचा आहे आणि ही हा जो पदार्थ आहे तर तो घेऊन तुम्हाला गायीजवळ जायचं आहे. जाताना सोबत तुम्हाला एक स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या भरून घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही कलश भरून घेतला तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला गायीजवळ जायचं आहे. गायीच्या चारही पायांवरती तुम्हाला पाणी ओतायचं आहे. थोडंसं हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला गायीला अर्पण करायचे आहेत. गायीची तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही जी तुम्ही बाजरीची भाकरी घेऊन गेलेला आहात तर तो भाकरीचा नैवेद्य तुम्हाला गायीला खाऊ घालायचा आहे. त्यानंतर तुम्हाला गायीला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचा आहे. त्यानंतर गायीच्या समोर तुम्हाला हात जोडून नमस्कार करायचा आहे. तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. आता पहा, तुमच्या मनामध्ये जर धनप्राप्तीबद्दलची इच्छा असेल, शिक्षणाबद्दलची इच्छा असेल किंवा लक्ष्मीप्राप्तीबद्दलची इच्छा असेल, तुमची जी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला गायीला हात लावून हात जोडून तुम्हाला व्यक्त करायची आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर गायीच्या कानामध्ये सुद्धा तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करू शकता. गायीच्या डाव्या कानामध्ये तुम्ही तुमची इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. तर पहा, दिवाळी हा सण जो आहे तर तो हिवाळ्यामध्ये येत असतो आणि या हिवाळ्यामध्ये आपल्याला या वसुबारसापासून दिवाळीची सुरुवात होत असते. तर या दिवशी आपल्या घरामध्ये दिवाळीचा पहिला दिवा हा लावला जातो. पहिला दिवाळीचा दिवस आपण मानत असतो आणि या दिवशी बघा, आपल्याला सर्व जे वातावरण असतं ते अगदी हिवाळ्याचं वातावरण असतं, थंडीचं वातावरण असतं. हिवाळ्यामध्ये आपण बाजरीची भाकरी म्हणजे शेतकरी जे असतात तर ते पावसाळ्यामध्ये बाजरीचं धान्य पिकवत असतात आणि बाजरी काढत असतात. तर ही बाजरी आपल्याला दळून आणल्यानंतर प्रत्येकाच्या शेतामधनं बाजरी निघालेली असते आणि ती दळून आणल्यानंतर आपण पहिली भाकरी ही बनवत असतो आणि ती भाकरी आपण आपल्या देवाला नैवेद्य म्हणून ठेवत असतो. आता हा सण सुद्धा हिवाळ्यामध्ये आलेला आहे, त्यामुळे बघा हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी आपण खात असतो. म्हणूनच शास्त्राच्या मते सुद्धा किंवा शास्त्रामध्ये सुद्धा बाजरीची भाकरी खाऊ घालण्यामागचा हा हेतू असावा. म्हणूनच वसुबारस या दिवशी गायीला बाजरीची भाकरीचा नैवेद्य, गवारीच्या शेंगांचा नैवेद्य आपल्याला द्यायचा आहे. तर हा नैवेद्य किंवा ही वस्तू तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे, त्यामुळे आपल्याला जे काही साता जन्माचं दारिद्र्य आहे तर ते दूर होतं. पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात. लक्ष्मीप्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होतात आणि अखंड लक्ष्मी आपल्याला प्राप्त होत असते. त्याचबरोबर प्राप्त झालेल्या लक्ष्मीमध्ये सुद्धा वाढ होत असते. आणि जेव्हा आपण गायीसाठी हा उपाय करत असतो तर त्यामुळेच आपल्या मनातील सर्व इच्छा सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होत असते. त्यामुळे उद्याच्या दिवशी आवर्जून गायीला तुम्हाला नक्कीच ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. आता जर तुमच्या घराच्या आसपास गाय मिळत नसेल किंवा गाय नसेलच तर मग तुम्हाला काय करायचं आहे, हा तुम्हाला अशाच पद्धतीने नैवेद्य बनवायचा आहे. अगदी तुम्हाला थोड्या थोड्या प्रमाणामध्ये हा नैवेद्य बनवायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये जी गाय वासराची मूर्ती असेल किंवा कामधेनूची मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे. गायीची तुम्हाला अगदी विधिवत सांगितल्याप्रमाणे पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे. तुमच्या मनात इच्छा तुम्हाला मग व्यक्त करायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा करू शकता. दुसऱ्या दिवशी हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला तुमच्या बाल्कनीमध्ये ठेवून द्यायचा आहे. तिथे पक्षी वगैरे येऊन तो नैवेद्य खाऊन जातील किंवा मग तुम्ही झाडाखाली सुद्धा हा नैवेद्य ठेवला तरीही चालेल. अशा पद्धतीने अत्यंत असा हा प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी वसुबारस या दिवशी करायचा आहे. तर त्यामुळे तुमच्या सर्व ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.